त्याबद्दल मनापासून आभार. पण पूर्ण ऐकून घ्यायची तयारी मात्र ठेवा. आणि जसा प्रश्न मला विचारता तसे ज्यांना पंतप्रधान करायचं म्हणून तुम्ही मतं मागायला जाणार आहात ना, त्यांनी 10 वर्षात एकही प्रेस कॉन्फरन्स घेतली नाही, त्यांना पंतप्रधान. मी सगळी उत्तरं तुम्हाला देतो. माझी फक्त एवढी विनंती आहे की सगळी उत्तरं जरूर ऐकून घ्या, एवढीच विनंती. कांद्याचा उल्लेख केल्यानंतर आता मतं मागणारे किती जण कांद्यासाठी रस्त्यावर उतरले ते सांगा. साधा प्रश्न सर, 2 डिसेंबरला माझ्या कांद्याला 40 रुपये भाव होता, 3 डिसेंबरला निर्यात बंदी झाली, आज माझा शेतकरी 10-12 रुपयाने कांदा घालतोय. ज्यांना पंतप्रधान करा म्हणून तुम्ही मागे लागला, त्या पंतप्रधानांना तुम्ही किती पत्र लिहिली कांद्याची निर्यात बंदी उठवा म्हणून. जर महाविकीचे लोक 10-10 वेळा तिकीट घेण्यासाठी जर दिल्लीला जाऊ शकतात, तर हे नेते किती वेळा माझ्या कांदा उत्पादक शेतकऱ्याला दिलासा मिळावा म्हणून दिल्लीला गेले, याचं उत्तर द्यावं लागतं. जेव्हा विकासाचा आपण निधी म्हणतो, दूध उत्पादक शेतकरी आपल्या भागात मोठ्या प्रमाणावर आहेत ना, 50-50, 100-100 लिटर, 200-200 लिटर दूध आणणारी पण माणसं आहेत आपल्याकडे. 10-12 रुपयाचे नुकसान झालं का नाही, आहे का नाही? किती घालतात दूध, 20 का 24? 24 नाही घालतात, 35 मिळायला पाहिजे किमान. 11 रुपयाचं नुकसान पकडू दादा, 10 रुपयाचं नुकसान, 10 रुपयाचं लिटर माझं नुकसान आहे. विचार करा, पुणे जिल्ह्याचं दुधाचं कलेक्शन आहे ना अख्ख्या पुणे जिल्ह्याचं 26 लाख लिटर आहे, म्हणजे तुमचं माझं दिवसाचं नुकसान किती होतंय माहितीये का, 2,60,00,000 रुपयाचं दिवसाचं नुकसान सगळ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांचं होत, म्हणजे महिन्याचं नुकसान झालं 80 कोटीचं, आणि गेल्या वर्षभराचं नुकसान झालं 907 कोटी, म्हणजे 1,000 कोटीचं नुकसान तुमचं माझं झालंय. आता विकासाच्या गप्पा मारणाऱ्यांनी सांगावं, सर्वसामान्य शेतकऱ्याचं 10 रुपयाचं लिटर मागं दुधाचं नुकसान होत असताना तुमची तोंड का शिवली होती, हा महत्वाचा. कांद्याचं तेच, 1 एकरामध्ये 12 टन कांदा निघतो, नाही सोपं करीत आहे, 1 एकरामध्ये 12 टन कांदा बरोबर, 30 रुपयाचं किलो मागे नुकसान, म्हणजे 12 टनाचं नुकसान किती झालं, 3,60,000 रुपयाचं बरोबर. एका शेतकऱ्याचं एका कांद्याच्या सीझनचं नुकसान आहे 3,60,000. 2 एकराच्या खालचा जो शेतकरी आहे त्याला किसान सन्मान निधी देतात का नाही, किती देतात, 6,000 रुपये, म्हणजे किती देतात दिवसाला, 17 रुपये. आता सांगा, 6,000 रुपये देतात 1 एकराचं नुकसान 3,60,000, 2 एकराचं नुकसान 7,20,000, हे सर्वसामान्य शेतकऱ्याचं नुकसान आहे. आणि त्यासाठी मी आमच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे संसदेत भांडत होतो, कांदे दाखवले, आम्हाला निलंबित केलं. भाऊ फक्त एवढं सांगतो, माझ्या कांदा उत्पादक शेतकऱ्यासाठी निलंबन होणं पत्करलं, तिकीट मिळावं म्हणून वेळ कुठे नाही मारली, हा फरक. पण ही सगळी धोरणं बाजूला ठेवायची आणि कुठंतरी दिशाभूल करायची. या धोरणांसाठी कोण बोललं, कोण भांडलं, संसदेत तुम्ही खासदार कशासाठी निवडून दिलं, तुम्ही जेव्हा मत दिलं 2019 ला तर तुम्ही काय सांगितलं होतं, अमोल कोल्हे तुम्ही आमचे प्रश्न संसदेत मांडले पाहिजेत हे सांगितलं होतं ना, का हे सांगितलं होतं तुम्ही दर महिन्याला करंदीला उपस्थित लावली पाहिजे सांगितलं होतं का. दादा मी 10 वेळा करंदीत आलो, यांनी गॅसचे जेव्हा दर वाढतात ना तेव्हा त्या गॅसच्या दरवाढीवर भांडायला संसदेत लागतो, तर माझ्या माता मावळ्यांना दिलासा मिळतो, म्हणून माझी माता मावळी सांगतो मी प्रोटोकॉल तोडते, पण अमोल कोल्हेंना खासदार करा. महायुतीचं कोणीही आलं तर त्यांना जरूर विचार. दिल्लीच्या सीमांवर शेतकरी आंदोलन करत होता, नाही काळीज तुटलं आपलं, दिल्लीच्या सीमांवर जेव्हा भारतीय जनता पक्षाच्या एका मंत्र्याच्या कोराने गाडी आणि शेतकऱ्यांना चिरडलं तेव्हा कोण होतं निषेध करायला, मत मागायला येते त्यांना विचारा ना हे प्रश्न. माननीय मोदीजींना पंतप्रधान करा म्हणून मतं मागायला येतील, पण जेव्हा शेतकरी गाडी खाली चिरडला जात होता ते माझे मत मागणारे काय बोलत होते याचा आधी विचार करा. 702 शेतकऱ्यांनी जीव गमावला दिल्लीच्या सीमांवर. अरे पूर्ण तिथं -70 डिग्री सेल्सिअस मध्ये श्रेया चिल्ला देशाचं रक्षण करतो आणि त्याचा 70 वर्षाचा म्हातारा बाप दिल्लीच्या सीमांवर कडाक्याच्या थंडीत आंदोलन करत होता, ही शेतकऱ्यांची अवस्था करून ठेवली. 3 कृषी कायदे पुढे आणले होते, काळे कायदे
जे कामगार कायदे भांडवलदारांचं भलं करतात ते कोणी आणले? हा मुद्दा अमोल मुंडेचा नाहीच आहे, हा मुद्दा सर्वसामान्य भारतीय जनतेचा आहे.